तेज वार्ता मध्ये आपलं स्वागत, मी संदीप जाधव। आज कडा या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान संचालित डॉक्टर मोहोरकर यांचे आईसाहेब हॉस्पिटल कोरोना सेंटर, या सेंटरचं कोरोना सेंटरचं उद्घाटन विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे। या हॉस्पिटलमध्ये 100 बेडचे सुसज्ज असं हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी ओपन झालेलं आहे। कोरोनाने जगभर थैमान घातलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्याच अनुषंगानं सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे। तर पाहूया आपण सविस्तर वृत्त। आज कडा या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान संचलित कोविड सेंटरचं उद्घाटन बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते झालेलं आहे। तर पाहूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे। तर काय सांगणार आहात त्यांना? मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव यांच्या वतीनं डॉक्टर मोहोरकर साहेब यांच्या अधिपत्याखाली अमोलोक जैन विद्यालय हे जे महाविद्यालय आहे, इथले जे ट्रस्टी मंडळी आहे, अध्यक्ष, त्याचे सचिव, उपाध्यक्ष, माझ्या शेजारी इथे उपस्थित आमचे योगेशजी, सगळ्याच लोकांच्या मिळून आम्ही हे काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। देवस्थान आमचं खूप मोठं आहे आणि ही सध्या गरज आहे। नीड बेस म्हणून हे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे। हे 7वं हॉस्पिटल आष्टीमध्ये येतं आहे। डॉक्टर मोरा म्हणजे डॉक्टर भवर आणि चौरे यांचं एक नवीन, मला वाटतं काल त्यालाही परमिशन मिळालेले आहे। आणि जवळजवळ 7 हॉस्पिटल, हे 7वं हॉस्पिटल आहे, परंतु सगळ्या हॉस्पिटलमध्ये मोठं हॉस्पिटल हे करतं आहे। आणि जर ऑक्सिजनची उपलब्धी अजून झाली, याच्यामध्ये टेक्निकल पर्सनची सुद्धा काही ठिकाणी अडचणी आहेत। आम्ही तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे हे माझ्याबरोबर आहेत या ठिकाणी, त्यांचं काही मार्गदर्शन घेऊ। आणखी मेडिकलच्या बाबतीमध्ये फारशी आम्हाला माहिती नाही आहे, परंतु त्यांचं सुद्धा पूर्णपणे
आणि याचा डॉक्टर हाच देव आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि जर स्टाफ मिळाला आणखी आमचं हितेश आणि युवराज पाटलांचं म्हणणं असं आहे की बाबा जर स्टाफ मिळाला तर हे 50 बेडच्या ऐवजी ओटूचंच 100 बेड आम्ही करू. परंतु याच्यामध्ये टेक्निकल स्टाफ मिळण्यामध्ये अडचणी आहे आणि जोपर्यंत ती नीड आमची फुलफिल होत नाही तोपर्यंत सी सी सीच्या रूपामध्ये 50 बेड राहतील, 20 आय सी यूचे राहतील आणि 30 ओटूचे बेड राहतील. आत्ता ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली आल्यामुळं जे व्हेंटिकडं पेशंटची वाटचाल सुरू होते ती आता या शेजारच्या दोन्ही तिन्ही चारही तालुक्यामधली होणार नाही. याच्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि इथे खोऱ्याने वगैरे पैसा काही ओढला बिढला जाणार नाही. मच्छिंद्रनाथांच्या आधिपत्याखाली हे काम सुरू होत आहे तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या नावाला शोभेल असंच इथे काम होईल असे आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आपल्यासमोर आहे डॉक्टर मोळकर, पाहूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती. काय सांगणार आहे डॉक्टर? सर आत्ता सध्या कोविडचं प्रमाण खूपच जास्त झालेलं आहे आणि गावाकडे त्याचं प्रमाण अगदी जर झपाट्याने वाढतच चाललं आहे. तर ह्या टायमिंगमध्ये अशी परिस्थिती होती, आम्ही थोडासा अभ्यास केला तर लक्षात आलं की लोक जास्त काळ घरामध्येच बसतात किंवा मग कुठेही लोकल डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतात किंवा सलाईन लावतात किंवा मग टेस्टिंगच करत नाहीत. मग ह्या गोष्टीमुळे होतं असं की पेशंट जे येत आहेत ते खूप क्रिटिकल येत आहेत, जे 17-18 स्कोअर किंवा सॅच्युरेशन ऑक्सिजनचं प्रमाण त्यांचं 80 खाली 70 खाली अशा कंडिशनमध्ये आल्याच्या नंतर मग ते हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट होतात. तर पुढं असं लक्षात आलं की अशा पेशंटला एक तर खर्च खूप जास्त लागतो आणि त्यांना नगरला किंवा पुण्याला कुठेही बेड मिळत नाहीत. मग त्या दोन्ही गोष्टीमुळे मॉर्टॅलिटी रेट जो गावाकडचा आहे तो खूप वाढत चालला आहे. तर ह्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला की जर पेशंटला आपण इझिली अवेलेबल बेड करून दिला आणि जर त्यांना सांगितलं की बाबा इथं तुम्ही कधी येऊ शकता आणि कमीत कमी पैशामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, जर असं जर आपण सांगितलं तर पेशंटचं जे प्रमाण घरी बसण्याचं आहे ते कमी होईल आणि पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील. तर अशा प्रकारे आपण त्यांना लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो आणि त्यांच्या लंग्जला पहिल्या 14 दिवसामध्ये जास्तीत जास्त खराब होण्यापासून वाचू शकतो. तर मग असे पेशंट वाचतील, त्यांचा खर्चही कमी होईल आणि जे सोसायटीवरचं बर्डन आहे कोविडचं तेही कमी होईल. ह्या अनुषंगाने आपण मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने सुरू केलेलं आणि अण्णांच्या सपोर्टने हे सुरू झालेलं कोविड सेंटर ह्या बेसिसवरती काम करण्यासाठी आता सज्ज आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ ट्रस्ट सावरगाव यांचे संचलित या मतदारसंघाचे आमच्या सर्वांचे नेते माननीय सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मोहरकर यांच्या म्हणजे माध्यमातून या ठिकाणी कड्याचे पंचायत समितीचे सभापती युवराजदादा पाटील आणि माझा मुलगा हितेश बलदोटा यांनी कोविड सेंटर अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या कॉलेजमध्ये आजपासून चालू केलेलं आहे. त्याचं उद्घाटन माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आजच्या या भयान परिस्थितीमध्ये जी महामारी संपूर्ण जगामध्ये फैलावते आणि त्याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला आत्ता आपल्याला जास्त होतो आहे, त्या माध्यमातून गरीब जनता याच्यामधून होरपळून आपल्याला सोडून जाऊ नये, गोरगरीब जनतेचं या ठिकाणी त्यांना मदत व्हावी, त्यांची आर्थिक लूट होऊ नये, या माध्यमातून माझ्या मुलानं हितेश बलदोटा आणि माझ्या भावासमान असणारे युवराजदादा पाटील यांनी हे आमचा दोघांच्याही कुटुंबामध्ये कोणाचंही क्षेत्र नसताना आमच्या घरामध्ये कुणीही डॉक्टर नसताना हे क्षेत्र निवडलं आणि लोकांची सेवा करण्याची या ठिकाणी त्यांच्या दवाखान्याच्या माध्यमातून आईसाहेब हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी कड्या परिसरामध्ये इथं सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल या दोन्ही म्हणजे माझे मित्र युवराजदादा पाटील आणि माझ्या मुलाचे कोणत्या शब्दामध्ये वास्तविक वडील या नात्याने आभार मानणं ही चूक ठरेल. पण आज माझ्या डोळ्यामध्ये जनतेसाठी केलेल्या या प्रयत्नाचं निश्चितच
मला या ठिकाणी आनंदाश्रू माझ्या डोळ्यामध्ये उभा राहत आहेत आणि म्हणूनच मी भगवान मच्छिंद्रनाथ नवनाथ महाराजांना सर्व म्हणजे मच्छिंद्रनाथ भगवानाला विनंती करेन की या महामारीतून या कोविडमधून या करोनामधून संपूर्ण जगाचा नायनाट तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी व्हावा आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून माझ्या मुलाकडून डॉक्टर मोहरकरकडून म्हणजे युवराजदादा पाटलाकडून आणि हितेश बलदाराकडून सगळ्या रुग्णांची व्यवस्थित या ठिकाणी सेवा पार पडेल आणि त्यांना चांगला उपचार या ठिकाणी मिळेल एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. तर आज कडा या ठिकाणी कोरोनाग्रस्तासाठी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोविड सेंटर सुरू झालेलं आहे. तर पाहत रहा तेज वार्ता न्यूज नेटवर्क. मी संदीप जाधव सह पत्रकार आहे. ग्रीटिंग्स टू एव्हरीवन. फजलानी इंटरनॅशनल स्कूल विथ द टॅग लाईन वेअर द लीडर्स इव्हॉल्व्ह. वी आर हिअर टू फर्निश द नीड ऑफ द मेरिटोरियस स्टुडंट्स for the admission of the academic year 2020-21 for grade 11 science and commerce stream. Students will be trained for JEE, NEET, CA, CMS and other competitive exams. Students will be residing with us and learn. We are to serve the deserving one. Do log in to our school website which will be displayed on the screen. Thank you.